Hello students, in this lecture we will discuss the some properties of arithmetic mean. Okay, in previous lecture we discussed the definition of arithmetic mean. Arithmetic mean is nothing but sum of all observations divided by total number of observations. Now we will see the some properties of this arithmetic mean. So first property is effect of change of origin and scale on arithmetic mean. Before this we will discuss the what is the meaning of change of origin and change of scale. इथे प्रथम आपण चेंज ऑफ ओरिजिन म्हणजे काय आणि चेंज ऑफ स्केल म्हणजे काय समजून घेऊया आणि मग आपण ती प्रॉपर्टी पाहूया. तर पहिल्यांदा चेंज ऑफ ओरिजिन म्हणजे काय. ऍड ऑर सबस्ट्रॅक्ट एनी पर्टिक्युलर व्हॅल्यू इन ऑल व्हॅल्यूज ऑफ द डेटा. डेटामधल्या प्रत्येक व्हॅल्यूमध्ये एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळवणं किंवा वजा करणं म्हणजे चेंज ऑफ ओरिजिन. फॉर एक्झाम्पल समजा ही 100 व्हॅल्यू असतील, ती 40, 50, 60, 70. तर यामधून ह्या प्रत्येक व्हॅल्यूमधून मी 40 वजा केलं म्हणजे 30 वजा 40 -10, 40 -40 0, 50 -40 10, 60 -40 20. तर हे जे याला म्हणायचं चेंज ऑफ ओरिजिन. किंवा ह्या ओरिजिनल व्हॅल्यूमध्ये एखादी व्हॅल्यू ॲड केली, समजा मी 5 ॲड केली, तर 30+5 35, 40+5 45, 50+5 55, 60+5 65, 70+5 75. तर ह्या ज्या व्हॅल्यू आल्या यांना म्हणायचं चेंज ऑफ ओरिजिन करून मिळालेल्या व्हॅल्यू. मी इथं चेंज ऑफ ओरिजिन 40 केलेलं आहे, इथं चेंज ऑफ ओरिजिन 5 केलेलं आहे. थोडक्यात काय, ओरिजिनल डेटामधल्या प्रत्येक व्हॅल्यूमधून एखादी ठराविक व्हॅल्यू वजा करणं किंवा एखादी ठराविक व्हॅल्यू डेटामधल्या सगळ्या ऑब्झर्वेशनमध्ये मिळवणं त्याला म्हणायचं चेंज ऑफ ओरिजिन. सिमिलरली व्हॉट इज द चेंज ऑफ स्केल. चेंज ऑफ स्केल म्हणजे आपल्याला माहीत आहे की पटीत बदल करायचा, आणि पटीत बदल करणं म्हणजे त्या डेटामधल्या प्रत्येक व्हॅल्यूला एखाद्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करणं किंवा डिवाइड करणं याला म्हणायचं चेंज ऑफ स्केल. सो मल्टिप्लाय ऑर डिवाइड बाय एनी पर्टिक्युलर व्हॅल्यू टू ऑल व्हॅल्यूज ऑफ द डेटा. फॉर एक्झाम्पल परत तोच डेटा घेतलेला आहे, 30, 40, 50, 60, 70. या प्रत्येकाला जर 10 आपण डिवाइड केलं, 30 / 10 = 3, 40 / 10 = 4, 50 / 10 = 5, तर ह्या ज्या व्हॅल्यू मिळतात आपल्याला म्हणायचं चेंज ऑफ स्केल करून मिळालेल्या व्हॅल्यू. सिमिलरली नॉट ओनली डिवाइड, आपण मल्टिप्लाय पण करू शकतो. समजा ह्या प्रत्येक व्हॅल्यूला मी 2 मल्टिप्लाय केलं, म्हणजे डबल केलं, ह्या व्हॅल्यू काय केल्या, डबल केलं. 2 मल्टिप्लाय करणं म्हणजे डबल व्हॅल्यू करणं. 30 × 2 = 60, 40 × 2 = 80, 50 × 2 = 100, 60 × 2 = 120, and 70 × 2 = 140. तर ह्या ज्या व्हॅल्यू मिळाल्या याला म्हणायचं चेंज ऑफ स्केल करून मिळालेल्या व्हॅल्यू, आणि याला म्हणायचं चेंज ऑफ ओरिजिन करून मिळालेल्या व्हॅल्यू. मग जर आपण असं चेंज ऑफ ओरिजिन किंवा चेंज ऑफ स्केल केलं तर अर्थमॅटिक मिनचा काय परिणाम होतो, परिणाम होतो का, हे आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये पाहायचं आहे. ओके, नाऊ वी कॅन डिस्कस द फर्स्ट प्रॉपर्टी, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन अर्थमॅटिक मीन. ओके, सपोज x1, x2, xn आर एन ऑब्झर्वेशन्स विथ करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आर f1, f2, fn. याचा अर्थ काय होतो, x1 हे ऑब्झर्वेशन f1 वेळ आलेलं आहे, x2 ऑब्झर्वेशन f2 वेळ आलेलं आहे या पद्धतीनं. तर असं जर असेल म्हणजे हे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इफ वी चेंज ओरिजिन टू सम व्हॅल्यू a अँड स्केल बाय h, तर आपण हे ज्या ओरिजिनल व्हॅल्यूज आहेत, ज्या आपल्याला डेटामधल्या असणाऱ्या व्हॅल्यूज आहेत, त्यांचा आपण ओरिजिन ए न चेंज केला आणि त्यांचं आपण जर स्केल आहे ते एच न चेंज केलं तर काय होईल बघा. आय हॅव रिटन इन दिस वे, UI = XI - A/H. म्हणजे ह्या प्रत्येक ऑब्झर्वेशनमधून ए वजा केलेला आहे आणि त्या काय केलेलं आहे, प्रत्येक आलेल्या व्हॅल्यूला एचनं डिवाइड केलेलं आहे. म्हणजे इथं दोन्ही एका वेळेला केलं आहे, चेंज ऑफ ओरिजिनही केलेलं आहे आणि चेंज ऑफ स्केलही केलेलं आहे. प्रत्येक व्हॅल्यूमधून ए वजा करणं म्हणजे चेंज ऑफ ओरिजिन झालं, आणि त्या आलेल्या फरकाला एचनं डिवाइड करणं म्हणजे काय झालं, चेंज ऑफ स्केल झालं. जनरली लक्षात घ्या, चेंज ऑफ ओरिजिन करताना डेटामधल्या प्रत्येक व्हॅल्यूमध्ये आपण एखादा कॉन्स्टंट ॲड करतो किंवा सबस्ट्रॅक्ट करतो, आणि चेंज ऑफ स्केलमध्ये डेटामधल्या
प्रत्येक व्हॅल्यूला आपण एखाद्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करतो किंवा डिवाईड करतो. बट इन प्रॅक्टिस चेंज ऑफ ओरिजिन करत असताना आपण एखादी व्हॅल्यू त्या डेटामधल्या प्रत्येक व्हॅल्यूमधून सबस्ट्रॅक्ट करतो, ॲड करत नाही. आणि चेंज ऑफ स्केल करत असताना डेटामधल्या प्रत्येक व्हॅल्यूला आपण एखाद्या व्हॅल्यूनं डिवाईड करतो, मल्टिप्लाय करत नाही. त्याचा उद्देश काय आहे की जो ओरिजिनल डेटा आहे त्यामधून एखादी व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट केली तर तो डेटामधल्या व्हॅल्यू काय होतील, लहान होतील. किंवा त्याला आपण ओरिजिनल ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना आपण एखाद्या कॉन्स्टंटनं डिवाईड केलं तर ओरिजिनल डेटामधल्या व्हॅल्यूंपेक्षा ह्या चेंज ऑफ ओरिजिन, चेंज ऑफ स्केल केलेल्या व्हॅल्यू कशा येतील, लहान मिळतात. आणि लहान व्हॅल्यू मिळाल्या तर आपल्याला ते कॅल्क्युलेशनला अजून इजी होतील. म्हणून जनरली चेंज ऑफ ओरिजिन, चेंज ऑफ स्केल करत असताना काय करतो, आपण सबस्ट्रॅक्ट करतो चेंज ऑफ ओरिजिनमध्ये आणि चेंज ऑफ स्केलमध्ये डिवाईड करतो. आणि त्या अर्थाने मी असं घेतलेलं आहे, यू आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए अपॉन एच. आता हे तर असं असेल तर एक्स आय काय मिळेल तुम्हाला, हे एच या बाजूला न्या म्हणजे एच इंटू यू आय होईल आणि मायनस हे तिकडे नंतर प्लस ए होईल, म्हणजे एक्स आय नथिंग बट ए प्लस एच यू आय. एक्स आय काय मिळेल तुम्हाला यावरून, ए प्लस एच यू आय. ओके, नो व्हॉट इज द मीन फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेंट डिस्ट्रीब्युशन, एक्स बार इज नथिंग बट वन अपॉन एन समेशन ऑफ एफ आय एक्स आय, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइडेड बाय एन. ओके, सो हियर आता इथं पहा की एक्स आय काय, चेंज ऑफ ओरिजिन चेंज ऑफ स्केल केल्यानंतर आपल्याला एक्स आय काय मिळतं, ए प्लस एच यू आय मिळतं. सो वी पुट हियर ए प्लस एच यू आय इन दिस फॉर्म्युला. नाउ वी मल्टीप्लाय एफ आय इन साइड द ब्रॅकेट, सो वी गेट इन दिस वे वन अपॉन एन एज इट इज, समेशन ऑफ आय इज इक्वल टू वन टू एन एफ आय ए प्लस एफ आय एच यू आय. ओके, समेशन दोन्हीला वेगळं देऊया, एन वन अपॉन एन दोन्हीला वेगळं देऊया, तर काय मिळेल तुम्हाला, वन अपॉन एन समेशन ऑफ एफ आय ए प्लस अगेन वन अपॉन एन समेशन ऑफ एफ आय एच इन टू यू आय याबद्दल मिळेल. ओके, नाउ वी नो दॅट हिअर ए इज अ कॉन्स्टंट, एच इज अ कॉन्स्टंट, सो वी कॅन टेक दिस आउट ऑफ समेशन. इथं आय नाही, कॉन्स्टंट म्हणजे काय, इथं आय आहे का एला नाही, त्यामुळे ते कॉन्स्टंट होतं. सिमिलरली इथं एचमध्ये आय आहे का नाही, समेशन कुणाशी संबंधित आहे, आय, इथं आय नाही म्हणजे हे काय झाले, कॉन्स्टंट झाले. सो हिअर ए अपॉन एन ए बाहेर घेतल्यामुळं समेशन ऑफ एफ आय प्लस इथं एच बाहेर घेतलं तर एच अपॉन एन समेशन ऑफ एफ आय यू आय असं आपल्याला मिळेल. अँड वी नो दॅट व्हॉट इज समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय म्हणजे काय असतं, कॅपिटल एन असतं. सो समेशन ऑफ एफ आय थिंग बट कॅपिटल एन अँड दिस कॅन बी रिटन एज एच इन टू समेशन ऑफ एफ आय यू आय डिवाइडेड बाय एन. अँड वी नो दॅट समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन एन इज नथिंग बट यू बार, इट इज द मीन ऑफ यू. ओके, सो वी गेट हियर एन एन कॅन्सल, ए प्लस एच यू बार, एच यू बार बिकॉज ऑफ दिस इज द मीन ऑफ यू, दिस इज द मीन ऑफ एक्स, वन अपॉन एन समेशन ऑफ एफ आय एक्स आय. दिस इज सेम फॉर्म्युला, समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन एन मीन्स इन्स्टेड ऑफ एक्स आय हियर यू आय, सो दिस इज द मीन ऑफ यू, यू मीन्स दिस यू आय, एक्स आय मायनस ए अपॉन एच, एक्स आय मायनस ए अपॉन एच ह्या यू आयचा हा मीन आहे, त्याला म्हणून काय म्हणू आपण यू बार म्हणू. सो वी गेट हियर एक्स बार इज इक्वल टू ए प्लस एच यू बार, दिस इज द रिलेशन बिटवीन ओरिजिनल मीन अँड न्यू मीन. न्यू मीन्स मीन्स द मीन ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल, दिस इज द यू बार अँड दिस इज द ओल्ड मीन एक्स बार अँड दिस इज द रिलेशन बिटवीन दीज टू. ओके, दस अर्थमॅटिक मीन इज अफेक्टेड बाय चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल. ओके, नाउ इफ यू आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए अपॉन एच देन वी सी हियर एक्स बार इज इक्वल टू ए प्लस एच यू बार. व्हॉट इज द मीन ऑफ यू बार, यू हॅव टू सिम्प्लीफाय दिस, यू कॅन टेक ए दिस साईड, सो एक्स बार मायनस ए अँड एच इन दिस साईड, सो यू बार इज इक्वल टू एक्स बार मायनस ए अपॉन एच. सो इफ यू आय इज इक्वल टू एक्स मायनस ए अपॉन एच देन यू बार इज इक्वल टू एक्स बार मायनस ए अपॉन एच. ओके, दिस इज द इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन अर्थमॅटिक मीन. सो अर्थमॅटिक मीन इज अफेक्टेड बाय चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल. नाउ इलुस्ट्रेट दिस कन्सेप्ट हियर. सपोज यू आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए अपॉन एच देन एक्स बार इज नथिंग बट ए प्लस एच यू बार अँड देअर फॉर यू बार इज इक्वल टू एक्स बार मायनस ए अपॉन एच, जस्ट वी हॅव सीन दिस. नाऊ
हिअर आय हॅव टेकन वन एक्झाम्पल. तिथं काय केलं बघा, ह्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, तिची बेरीज किती झाली 250. आता ह्या एक्समधून 40 वजा केला म्हणजे काय झालं, चेंज ऑफ ओरिजिन झालं. इथं एक्समध्ये 5 ॲड केला, काय झालं, चेंज ऑफ ओरिजिन झालं. इथं एक्सला डिवाइड बाय 10 केलं, चेंज ऑफ स्केल झालं. किंवा एक्सला मल्टिप्लाय केलं 2 चेंज ऑफ स्केल झालं. आणि इथं एक्स मायनस 40/10 दोन्ही केलेलं आहे, चेंज ऑफ ओरिजिन चेंज ऑफ स्केल केलेलं आहे. ओके, ह्या वेगवेगळ्या केसेस घेतलेले आहेत. ह्या दोन केसेस चेंज ऑफ ओरिजिनचे आहेत, ह्या दोन चेंज ऑफ स्केलचे आहेत, आणि ही चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केलचे आहे. आणि या सगळ्या केसेसमध्ये ह्याला आपण यू आय म्हणलं, समजा हे ह्याला यू आय म्हणलं, ह्याला यू आय. तर ह्या सगळ्यांचा मीन काय मिळेल, तो काढलेला आहे या डेटामध्ये. म्हणजे आता एक्स मायनस 40 केलं, या सगळ्यामधून 40 वजा केलं, तर काय मिळेल आपल्याला, 30-40-10 इथे मिळेल, 50-40-10-20-30. आणि ह्यांची बेरीज काय मिळते सगळ्यांची, 30-20-50-60-10 म्हणजे 50. समजलेलं इथं प्रत्येकामध्ये 5 ॲड केलं, त्याचा मीन, त्याचा बेरीज घेतलं 275 इथे, आणि त्याला एकूण ऑब्झर्वेशन किती आहे त्यामध्ये, 1, 2, 3, 4 आणि 5 आहेत. 250/5 म्हणजे 50 त्याचा मीन आला. ह्याचा मीन किती आला, ह्या एक्स आय मायनस 40 म्हणजे ह्याला मी U1 म्हणत असतात पुढतं. तर U1चा मीन काय आला, 50/5 म्हणजे 10 आला. ह्याचा मीन काय आला, ह्याची बेरीज किती आली, 275/5 म्हणजे 55. तसं इथं एक्सला 10 डिवाइड केलं, म्हणजे ह्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, त्याला 10 डिवाइड केलं, 30/10 म्हणजे 3 आलं, 40/10 4 आलं, 50/10 5 आलं, 60/10 6 आलं, 70/10 7 आलं. आणि ह्यांची बेरीज किती आली, 25. आणि ही झाली सम. आणि अर्थमॅटिक मीन किती आला याचा, ह्या आलेल्या बेरजेला 5 डिवाइड करायला, म्हणजे 5 आलं. सम याला 2 मल्टिप्लाय केलं, 2x, 30×2 = 60, 40×2 = 80, 50×2 = 100 अशा पद्धतीनं. आणि याची बेरीज किती आली, 500 आली. आणि 500 परत 5, कारण ऑब्झर्वेशन किती आहे, एकूण 5 आहेत, मग 500/5 म्हणजे 100 आलं. आणि इथं चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्केल केलं, म्हणजे एक्स मायनस 40 केलेलं आपण ऑलरेडी इथं केलेलं आहे, याला परत आपण डिवाइड बाय 10 केलं, म्हणजे एक्स मायनस 40 इथं आहेत या कॉलममध्ये, त्याला परत 5-10 डिवाइड करा, म्हणजे काय मिळतं तुम्हाला, -10/10 म्हणजे -1, 0/10 0, 10/10 1, 20/10 2, 30/10 3. ओके, या पद्धतीने. आणि याची बेरीज काय येते, 3 × 2 = 5 × 1 = 6, 6 + 1 म्हणजे काय आली, 5 आली. याचा मीन काय आला, 5/5 एकूण 5 ऑब्झर्वेशन आहे, 5/5 म्हणजे 1 आला. तर हे जे आहेत हे आपल्याला मीन मिळाले, कशाचे मीन मिळाले, चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्केल केल्यानंतरचे आपल्याला मीन मिळाले. पण जर आपल्याला हे रिलेशन माहीत असतील की चेंज ऑफ ओरिजिन चेंज ऑफ स्केलचा अर्थमॅटिक मीनवर काय परिणाम होतो, हे जर आपल्याला रिलेशन माहीत असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. हे जे मीन आहेत आपल्याला डायरेक्ट आपल्याला काढता येतात. जर आपल्याला एक्सचा मीन माहीत असेल तर ह्या एक्सचा मीनचा वापर करून राहिलेले सगळ्यांचे मीन आपल्याला काढता येतात. ते कसे, आता बघूया आपण इथं, की पहिलं घ्या आपण, मी यू आय काय म्हणतो, एक्स आय मायनस 40 म्हणतो, बरोबर आहे. यू आय काय म्हणलं, इथं मी एक्स मायनस 40 घेतले, म्हणजे माझा यू आय काय झाला, एक्स आय मायनस 40 झाला. व्हॉट इज द यू बार, यू कॅन यूज दिस फॉर्म्युला, एक्स आय मायनस 40 म्हणजे एच किती आहे, तो 1 आहे, एच 1 आहे, म्हणजे फॉर्म्युला काय आला, x̅-a आला. x̅-a किती आहे तुमचा, 40. x̅-40 काय झालं, x̅ किती आला तुमचा, 50. 50 + 40 काय झालं, 10. हा झाला कशाचा मीन, यू आयचा, म्हणजे हे x̅-40 मीन किती आला, 10. म्हणजे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, आपल्याला डायरेक्ट यू बार यावरून मिळतो. सिमिलरली दुसरं घेऊया, दुसऱ्याला आपण ह्याला यू आय म्हणूया तात्पुरतं, x+5. ओके, यू आय काय झालं, x+5. व्हॉट इज द यू बार, यू बार दॅटिंग बट x̅+5. ओके, x̅+5 किती आहे, ते काढले आपण 50 + 5 किती आलं, 55. हा झाला मीन 55. ओके, सिमिलरली यू आय इजिकल, म्हणजे इथं घेतला आपण, म्हणजे h10 आहे तुमचा, 1 ते 0 आहे, म्हणजे h10 आहे, 1 ते 0 आहे, म्हणजे x̅/h आलं, x̅/h किती आहे, तर 10 आहे. यू बार इजिकल टू x̅/10, सो 50/10 मीन्स 5. आणि याचा मीन किती आलं आहे बघा, याचा मीन किती आलेला आहे, 5 आलेला आहे. सिमिलरली पुढचा, यू आय इजिकल टू 2x आहे, यू बार इजिकल टू 2x̅, सो 2 × x̅ किती आहे, 50, 2 × 50 = 100, इथे मीन बा किती आलेला आहे, 100 आलेला आहे. सिमिलरली लास्ट वन, यू आय इजिकल टू एक्स आय मायनस 40/10, सो व्हॉट इज द यू बार, दिस x̅-a अपॉन एच, ए नथिंग बट 40 आणि एच इज नथिंग बट हियर 10, सो x̅-40/10 म्हणजे 50 - 40 = 10, आणि 10/10 = 1 आलं. तर हा मीन आला.
म्हणजे याचा अर्थ असा होतो की चेंज ऑफ ओरिजिन, चेंज ऑफ स्केलचा अर्थमॅटिक मीनवर परिणाम काय होतो हे जर आपल्याला माहीत असेल, म्हणजे हे रिलेशन माहीत असेल, तर आपल्याला या सगळ्याचे मीन काढता येतात विदाऊट कॅल्क्युलेशन युजिंग डायरेक्टली फॉर्म्युला. हे 10, 55, 5, 100, 1 हे जे मीन आहेत हे आपल्याला या रिलेशनवरून काढता येतात. त्यासाठी आपल्याला हे सगळे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. फक्त आपल्याला एक्सचा मीन माहीत असेल तर आपल्याला त्यावरून या सगळ्यांचे मीन काढता येतात, किंवा उलटही करता येतं. यू बार माहीत असेल तर आपल्याला एक्स बार काढता येतो. चेंज ऑफ ओरिजिन, चेंज ऑफ स्केल करून जो नवीन डेटा मिळालेला आहे त्याचा मीन माहीत असेल तर त्याच्यावरून आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यूचा मीन काढता येतो, किंवा ओरिजिनल व्हॅल्यूचा मीन माहीत असेल तर आपल्याला चेंज ऑफ ओरिजिन, चेंज ऑफ स्केल करून जो डेटा मिळाला त्याचा मीन काढता येतो. त्यासाठी ही रिलेशन खूप महत्वाची आहेत. तर दिस इज द वन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन अर्थमॅटिक मीन. ओके, नाउ वी कॅन सी द सेकंड प्रॉपर्टी, द अल्जेब्रिक सम ऑफ डेविएशन्स ऑफ ऑब्झर्वेशन्स फ्रॉम अर्थमॅटिक मीन इज अ झिरो. ओके, आता पहिल्या समजून घेऊया आपण. इथं काय म्हणलं बघा, अल्जेब्रिक सम ऑफ डेविएशन्स ऑफ ऑब्झर्वेशन्स, जे डेविएशन्स आहेत कुणाची डेविएशन्स आहेत, ऑब्झर्वेशनची, कुणापासून, फ्रॉम अर्थमॅटिक मीन, म्हणजे ऑब्झर्वेशनमधून जर तुम्ही अर्थमॅटिक मीन वजा केला त्याला काय म्हणायचं, डेविएशन. आणि अशा डेविएशनची सम किती येते, झिरो येते. ओके, आपण हे जर थोडं इलुस्ट्रेट करून बघूया मग आपण त्या प्रॉपर्टीची प्रूफ बघूया. समजा हा एक्स आहे माझा 12, 18, 25, 15 आणि 10, ची बेरी किती आली सगळ्याची, 80 आली. आता मीन किती आला, 80 भागिले किती ऑब्झर्वेशन आहेत, 1, 2, 3, 4, 5, 80 भागिले 5 म्हणजे किती आला, 16 आला. तर हा झाला मीन एक्सचा. आता मी काय म्हणते बघा, की डेविएशन्स ऑफ ऑब्झर्वेशन्स फ्रॉम अर्थमॅटिक मीन, म्हणजे ही जी ऑब्झर्वेशन्स आहेत ह्या ऑब्झर्वेशनचं आणि मीनचं, मीन किती आहे 16, यांच्यामधलं डेविएशन, डेविएशनमध्ये यांच्यामधला फरक बघायचा, तो किती आहे बघूया आपण. म्हणजे एक्स मायनस 16 याला काय म्हणायचं, डेविएशन. दिस इज द डेविएशन. मग 12 वजा 16 किती आलं, -4, 18 वजा 16 2, 25 वजा 16 9, 15 वजा 16 -1, 10 वजा 16 -6, हे झालं डेविएशन. ओके, ह्याला काय म्हणायचं, डेविएशन्स ऑफ ऑब्झर्वेशन्स फ्रॉम अर्थमॅटिक मीन. आणि ह्यांची जर बेरीज तुम्ही केली तर ती किती येते, झिरो, असं प्रॉपर्टी सांगते. आता इथं बघा, -6 आणि -1, -7 आणि -4, -11 आणि 9, 2, 11, म्हणजे हे 11 अँड -11 टोटल इज द झिरो. ओके, सो दिस इज द प्रॉपर्टी, समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. बघा, समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार, इथं या एक्झाम्पलमध्ये एक्स बार किती आहे, 16 आहे, त्यामुळे ही बेरी किती आली, 0. दिस इज ट्रू फॉर ऑल डेटा, तुम्ही कुठलाही डेटा घेतला तरी हे काय असते, ट्रू असते. देअरफोर दिस इज द प्रॉपर्टी ऑफ अर्थमॅटिक मीन. आता दुसरं मी इथं काय केलेलं आहे, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. मी इथं एक्स दिलेलं आणि फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे डिस्क्रीटचा मीन कसा काढतो आपण, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन काढतो. मी इथं ह्या झाल्या एफ आय, दिस इज द एक्स आय, टू मल्टिप्लाय दिस एफ आय इंटू एक्स आय, 5 × 2 = 10, 8 × 8 = 32, 10 × 9 = 90 वगैरे. आणि ह्या एफ आय एक्स आयची बेरीज किती झाली, 210 आले. आणि एन म्हणजे काय असतो, फ्रिक्वेन्सीची बेरीज. फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हाऊ कॅन कॉम्प्युट द मीन, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. सो हियर समेशन ऑफ एफ आय एक्स आय इज 210 अँड समेशन ऑफ एफ आय मीन्स एन इज 30. सो 210 / 30 इज द 7. नाऊ यू कॅन सी द प्रॉपर्टी, वी कॅन टेक द डेविएशन. हाऊ कॅन टेक द डेविएशन, एक्स मायनस 7 मीन्स 2 - 7 -5, 4 - 7 -3, 9 - 7 2, 12 - 7 5, 10 - 7 3. ओके, बट हिअर यू कॅनॉट टेक द समेशन ऑफ दीज व्हॅल्यूज. इथं आपल्याला ह्या व्हॅल्यूची बेरीज झिरो येणार नाही, लक्षात घ्या. कारण का, हे -5 डेविएशन किती वेळा आलेलं आहे, 5 वेळा. कारण 2 किती वेळा आलेलं आहे, 5 वेळा आलेलं आहे, म्हणजे डेविएशन हे किती वेळा आलेलं असणार आहे, 5 वेळा आलेलं असणार आहे. तसंच हे -3 डेविएशन किती वेळा आलेलं असणार आहे, 8 वेळा. कारण 4 ही व्हॅल्यू 8 वेळा आले, म्हणजे डेविएशन किती वेळा असणार आहे, 8 वेळा. त्यामुळे ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज घ्यायची आहे. देअरफोर वी हॅव टू मल्टिप्लाय दिस -5 × फ्रिक्वेन्सी, -5 × 5 -25, 8 × -3 -24, 10 × 2 बिकॉज ऑफ द 2 कम्स 10 times, देअरफोर 10 × 2 = 20. सिमिलरली 5 × 4 = 20 अँड 3 × 3 = 9. सो वी टेक द सम ऑफ दीज व्हॅल्यूज, -25 अँड -24 मीन्स -49
and here 20 plus 9 means 49. So plus 49 and minus 49 is nothing but 0. Okay. In this way, for discrete frequency distribution also, algebraic sum of deviations of observation from the arithmetic mean is a 0. This can be written in this way. So summation of fi into xi minus x bar. Okay. So x bar is a 7 here. Therefore, this summation is a 0. Because of this xi minus x bar occurs fi times. Therefore, the role of frequency is very important. And this is the property. Okay. हे जर आता आपल्याला समजलं असेल की याचा एकच अर्थ होतो, डेटा तुम्ही कुठलाही घ्या, त्या डेटामधील प्रत्येक ऑब्झर्वेशनमधून जर मीन वजा केला तर त्या येणाऱ्या डेविएशनची समेशन ही काय असते, झिरो असते. आता हे आपल्याला थेरॉटिकली प्रूव्ह करायचं आहे की ही प्रॉपर्टी कशी वर्कआउट होते. नाउ वी कॅन सी द प्रूफ ऑफ दिस प्रॉपर्टी. द अल्जेब्रिक सम ऑफ डेविएशन्स ऑफ ऑब्झर्वेशन फ्रॉम अर्थमेटिक मीन इज झिरो मीन्स दिस. This is for individual observation. This is for discrete frequency distribution. Okay. आता आपण इथे प्रूफ पाहणार आहे ती फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी पाहणार आहे. Therefore, I have written here, consider the discrete frequency distribution with the value x1, x2, xn and corresponding frequencies are f1, f2, fn. Then, algebraic sum of deviation म्हणजे काय म्हणणार तुम्हाला, f1 into x1 minus x bar plus f2 into x2 minus x bar in this way. This is nothing but this summation of fi into xi minus x bar. Okay, this is nothing but algebraic sum of deviation when discrete frequency distribution. And then he individual asel tar he fi yanar nahi, fakt kay summation of xi minus x bar il. But we see the proof for discrete frequency distribution. Now we have to simplify this. This take the fi inside the bracket, so fi xi minus fi into x bar. Now take this two different parts, summation of fi xi minus summation of fi x bar. Now summation of fi xi as it is, x bar is the constant, we take out of summation, so x bar into summation of fi is equal to 1 to n. But we know that summation of fi xi upon n is nothing but x bar. So what is the summation of fi xi? Summation of fi xi nothing but n into x bar, this capital N into x bar. And summation of fi is nothing but n. So this summation of fi is nothing but n. And this summation of fi into xi is nothing but n into x bar. So here this is nothing but n into x bar or x bar into n minus x bar into the summation of fi is nothing but n. So x bar n minus x bar n is the cancel and the answer is 0. So algebraic sum of deviations from mean is a 0. Okay. This is the second property of arithmetic mean. So this is the two important property we are discussed here. Okay, thank you.